सुरू केलंय मी आता. नमस्कार, तर आपण आता सुरू करतोय. डबल टॅप टू ऍक्टिव्हेट, डबल टॅप अँड होल्ड टू लॉन्ग प्रेस. आपण आता बेसिक्स ऑफ कम्प्युटिंगची सुरुवात करतो आहेत. तर म्हणजे संगणक काय आहे, संगणकाचे वेगवेगळे म्हणजे भाग काय कुठले असतात, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, मग कम्प्युटर प्रोग्राम्स, त्याचे टाईप्स, हे सगळं आपण त्याच्यामध्ये कव्हर करीत आहोत. ओके, तर आता कम्प्युटर म्हणजे काय, तर कम्प्युटर म्हणजे कम्प्युट ह्या शब्दाचा अर्थ काय आहे, गणक म्हणजे मोजमाप करता, म्हणजे मोजमाप करण्याचं एक साधन. मग काय मोजमाप करतं कम्प्युटर, तर आपण जे काही काम देतो त्याला, तर ते मोजमाप करून किंवा कम्प्युट करून, कॅल्क्युलेट करून ते आपल्याला, म्हणजे त्या माध्यमातून आपल्याला आपली कामं करून देतं. कम्प्युटर हा माणसाचा नोकर आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर, आपण जे काम देऊ तेच काम तो करतो, आपण जे काम देणार नाही ते काम करणारच नाही. म्हणजे जर तुम्ही आता बसला आहात इथे आणि तुम्ही जर म्हटलं आता इथे काही सायटेड व्यक्ती आहेत, समजा ही मिनल आहे, मग तिला मी म्हटलं माझा मोबाईल दिसतोय का ग, तर ती काय म्हणेल, हो दिसतोय. पण ती आपल्याला काय अपेक्षित असतं की तो मोबाईल तिने आपल्या हातात आणून द्यावा. बरोबर, पण ती म्हणेल हो दिसतोय. ओके, तर अशा पद्धतीने कम्प्युटर काम करतं की त्याला जे विचारलं तेवढंच तो उत्तर देतो. येतं आहे का लक्षात? आता आपण समजा एखाद्या हॉटेलमध्ये गेलो किंवा आणि आपण जेवतोय समजा तिथे, आणि आपल्यासोबत बसलेलं आहे कोणीतरी, आणि त्यांना आपण म्हटलं की पापड, तर पापडचा अर्थ काय, की आपल्याला पापड त्यांनी आपल्या हातात द्यावा म्हणून. बरोबर, पण ती व्यक्ती काय समजते, पापड म्हणजे फक्त तो त्याने पापड म्हटलं आहे, पण त्याचं करायचं काय हे त्या व्यक्तीला कळत नाही. याचा अर्थ म्हणजे काय, की संगणक जो आहे तो त्याला जेवढं विचारलं तेवढंच तो काम करतो. ओके, अशा पद्धतीने संगणक असतो की त्याला जे काम दिलं ते काम तो पूर्ण करून देतो. संगणकाचे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळे हे आहेत, मायक्रो कम्प्युटर, मिनी कम्प्युटर आणि मेन फ्रेम कम्प्युटर, असे दोन तीन प्रकार असतात. आपल्याजवळ जे कम्प्युटर असतं ते मायक्रो कम्प्युटर असतं, म्हणजे छोटं कम्प्युटर. मिनी कम्प्युटर म्हणजे असं भलं मोठं असतं ते, की जे मोठ्या मोठ्या कम्प्युटरच्या संशोधन केंद्रांमध्ये असतं. आणि मेन फ्रेम कम्प्युटर म्हणजे सुपर कम्प्युटर असतं ते, की आपल्या ज्या वेदर रिपोर्ट्स वगैरे किंवा विविध प्रकारचं भलं मोठं काम करण्यासाठी त्या मेन फ्रेम कम्प्युटर्सची गरज भासते. आता कम्प्युटरचे वेगवेगळे पार्ट्स कुठले कुठले आहेत रे मग? माऊस आहे, कीबोर्ड आहे, स्क्रीन, मॉनिटर आणि स्क्रीन ह्या दोन गोष्टी आहेत. अजून दोन गोष्टी का, मॉनिटर आणि स्क्रीन का, एकच आहे? हा, सीपीयू. अजून आणखीन काय, स्पीकर आहे. बरोबर, अजून प्रिंटर, स्कॅनर, वेब कॅम, अजून काय, वेब कॅमेरा असतो ना, हा, मायक्रोफोन, माईक. मग आता याचं जर क्लासिफिकेशन करायचं म्हटलं तर कसं करू शकतो आपण, सांगा पाटील साहेब, तुम्ही केलाय ना कोर्स हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, मग याच्यात हार्डवेअर कोणते आणि सॉफ्टवेअर कोणते? हा, तर मग आता हार्डवेअरचं क्लासिफिकेशन कसं करणार, मग वर्गीकरण कसं करणार? इनपुट डिव्हायसेस आणि आउटपुट डिव्हायसेस ऐकलंय का हे? मग इनपुट डिव्हायसेस कुठले कुठले आहेत?
माउस, कीबोर्ड, अजून स्क्रीन, मग काय मग ते इनपुट नाही तर स्क्रीनवर दिसते ना सर. हा मग ते काय ते म्हणतात आहे की आउटपुट डिवाइस आहे. काय म्हणायचं तुम्हाला, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? आधी सामावून घेतो आणि मग दाखवतो म्हणून ते इनपुट आहे. आता यांनी असं म्हटलं की आधी सामावून घेतं मग ते दाखवतं म्हणून ते इनपुट आहे, बरोबर आहे का? हां नाही, ते आउटपुट डिवाइस आहे, है ना. असंच मीडिया आपल्याला कन्फ्यूज करतंय, है ना. तर इनपुट डिव्हाइसेस माउस आहे, कीबोर्ड आहे, अजून काय? माइक, माइक मध्ये आवाज. बरं, इनपुट डिव्हाइस म्हणजे काय? इनपुट म्हणजे काय की कम्प्युटरला माहिती पुरवणं म्हणजे इनपुट, आणि कम्प्युटरमधून माहिती आपण घेणं म्हणजे आउटपुट. मग आपण कम्प्युटरला कुठल्या कुठल्या माध्यमातून माहिती देतो? कीबोर्ड आहे, माउस आहे, मायक्रोफोन आहे, अजून काय? मॉनिटर आहे. मग मॉनिटर आणि स्क्रीन ह्या गोष्टी वेगळ्या होत्या का? आत्ता आपण चर्चा केली की नाही त्याच्यावर की ते काय म्हणून? स्कॅनर काय? स्कॅनर आउटपुट, इनपुट आहे की आउटपुट आहे? कसं काय आउटपुट आहे सांगा. बाहेर पाहू शकता म्हणजे काय? प्रिंटर आउटपुट होईल, पण स्कॅनर तर इनपुटच होईल. कसं काय स्कॅन करून घेतो ना सर? स्कॅन करतो म्हणजे आपण करतो काय नेमकं हे सगळ्यांना सांगता येईल का कोणाला? फोटो काढणे, मग तो तर कॅमेरा करतो. काय त्याचीच कॉपी? म्हणजे समजा एखादा फोटो गेलाय त्याचीच कॉपी आपण त्याच्यावर देतो, म्हणजे काढतो त्याच्यावरती. तशी कागदावरचं जे काही लिहिलेलं असतं ते आपण कम्प्युटरमध्ये टाकतो, मग हे आउटपुट आहे की इनपुट आहे? हा जोरात बोला ना जरा. हा आणि प्रिंटर काय? मग हा म्हणून ते काय आहे? आणि कशातून कागदावर उतरवतो? ते जे काय कम्प्युटरवर आपण टाइप करतो ते कागदावर कॉपी काढून घेतो. हा म्हणून ते काय आहे? मग इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस कळले. मग त्यानंतर तुमचं स्पीकर काय पण? मग आता माइक इनपुट आहे म्हणे, बरोबर आहे का? हो आउटपुट आहे की नाही? माइक इनपुट, पण ते आउटपुट म्हणतात ना स्पीकर. नक्की सगळे जण अग्रीड? काही डाऊट आहे? तुम्ही काय म्हणता ते? हा सांगा, तुम्ही सांगा बरं इकडचे, तुम्ही सांगा. हा तुम्ही सांगा, थोडक्यात विचार करायचा की स्पीकर मध्ये काय होतं? बोललं जात का? बोललं जात म्हणजे ते माईक मधलं जे आहे त्या ध्वनीवर वर्धित आवाज देतो. हा माइक इनपुट आहे बरोबर, आउटपुट आणि स्पीकर आउटपुट बरोबर. हा मग आता इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस परत एकदा लिस्ट करायची का? स्कॅनर काय? इनपुट. नंतर कीबोर्ड, माउस, त्यानंतर माइक, वेब कॅमेरा. इनपुट आहे का? वेब कॅमेरा. वेब कॅमेराचं काम काय आहे? तो आपला फोटो घेतो आणि कम्प्युटरमध्ये टाकतो. बरं, मग प्रिंटर काय आहे? मॉनिटर, स्क्रीन,
स्पीकर पेन ड्राइव तो डेटा हाँ मग पेन ड्राइव जे आहे ते हे आहे डेटा कॅरी करायचा डिवाइस आहे त्याला इनपुट आउटपुट मध्ये आपण टाकू शकत नाही. सी डी हाँ म्हणजे त्याला आपण मेमरी डिवाइस म्हणतो है ना. एक्सटर्नल डिवाइस एक्सटर्नल हार्ड डिस्क काय आहे तसच आहे बरोबर. मग आता इनपुट आउटपुट डिवाइस कळले. त्यानंतर कंप्यूटरचा इनपुट आपण कशाला देतो सीपीयूला आणि सीपीयू कडनं आउटपुट घेतो. मग सीपीयू काय आहे इनपुट आहे की आउटपुट डिवाइस. सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ज्याला आपण डेटा देतो आणि ज्याच्याकडनं डेटा घेतो बरोबर. मग आता सीपीयू एक बॉक्स असतो है ना. तर त्या बॉक्समध्ये काय काय असतं मग कोणाला माहिती आहे का. काय काय असतं सीपीयू मध्ये. असतं मेमरी डिव्हाइसेस रॅम असते हार्डवेअर आपलं हार्ड डिस्क असते अजून काय असतं सी डी ड्राईव्ह असतो मदरबोर्ड असतो. ऐकलंय काय नावं हां मदरबोर्ड असतो. त्याच्यानंतर एस एम पी एस स्विच मोड पॉवर सप्लाय असतो. मग वेगवेगळे कार्ड्स असतात ग्राफिक्स कार्ड मग इथरनेट कार्ड. त्यानंतर विविध प्रकारच्या वायरी असतात प्रोसेसर असतो असं सगळं मिळून सी पी यू तयार झालेला असतो. मग काय काय असतं तिच्यामध्ये रॅम हार्ड डिस्क वेगवेगळे कार्ड्स वायरी मदरबोर्ड प्रोसेसर एस एम पी एस है ना. मग आता कंप्यूटरचा ब्रेन काय असतो कशाला कंप्यूटरचा ब्रेन म्हणावं. नाही सीपीयूच्या आतमधला पार्ट सांगा मला. सीपीयू म्हणजे माणसाचं शरीर जसं असतं तसं मदरबोर्ड म्हणजे माणसा कंप्यूटरचा ब्रेन असं असतं का. प्रोसेसर म्हणजे कंप्यूटरचा ब्रेन असतो कारण डेटा प्रोसेस करतो तो है ना. म्हणजे कॅल्क्युलेशन वगैरे सगळ्या गोष्टी तिच्यात होतं. तो केवढा असतो मदरबोर्ड आपला प्रोसेसर माहिती का तुम्हाला. आपल्या अंगठ्याच्या नखा एवढा किंवा त्यापेक्षा थोडा मोठा. कशाचा बनलेला असतो तो कुठल्या धातूचा कुठल्या याचा बनलेला असतो मटेरियलचा. चामड्याचा असतो का तो. मग कशाचा काय अल्युमिनियमचा असतो की लोखंडाचा असतो प्लास्टिकचा असतो. तो सिलिकॉनचा बनलेला असतो. सिलिकॉन व्हॅली नाव ऐकलंय का तुम्ही. मग भारताची सिलिकॉन व्हॅली कुठे आहे. बँगलोरला आहे ना. मग सिलिकॉन व्हॅली का म्हणतात कारण सिलिकॉनचे हे सगळे हे असतं कम्प्युटरचे पार्ट्स बनलेले असतं बऱ्यापैकी सिलिकॉन वापरतात तिच्यात. आता म्हणजे इलेक्ट्रॉनिकच्या डिव्हाइसमध्ये सगळे बऱ्यापैकी सिलिकॉन वापरलं जातं. मग आता कम्प्युटरचा जो प्रोसेसर असतो त्याचे वेगवेगळे हे आहेत. म्हणजे पूर्वी 386 प्रोसेसर होता मग 486 प्रोसेसर आला. मग पेंटियम प्रोसेसर आले पेंटियम 1 पेंटियम 2 पेंटियम 3 पेंटियम 4 हे नाव ऐकले का तुम्ही कधी. मग त्याच्यानंतर कोर सेलो प्रोसेसर आला मग ड्युएल कोर आला मग कोर 2 डीओ आला मग कोर i3 कोर i5 कोर i7 असे प्रोसेसर आले. हे कधीच नाव नाही ऐकले का तुम्ही यापूर्वी. हां मग आता ऐका ओके. तर हे प्रोसेसरचे नावं आहेत वेगवेगळे. आता कोर i3 कोर i5 कोर i7 क्वाड कोर ऑक्टा कोर नावाचे प्रोसेसर आहेत ओके. आणि ह्या प्रोसेसरवर कम्प्युटरचा स्पीड
ठरतो, कम्प्युटरचं काम करण्याची पद्धती किंवा कम्प्युटरची कपॅसिटी ठरते, है ना। रॅम, रॅम म्हणजे काय? रँडम ॲक्सेस मेमरी। रॅम हे काय काम करतं? आपण जे काही टाईप करतो, आपण जे काही काम करतो, ते टेम्पररीली ते रॅममध्ये असतं आणि सेव्ह केलं की कशात जातं? हार्ड डिस्कमध्ये जातं, है ना। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपण आता काही काही लोक काय करतात की धान्य भरून ठेवतात घरामध्ये, बरोबर, आणि ते धान्य जर पोत्यात ठेवले, म्हणजे ते रॅममध्ये ठेवले किंवा पिशवीत ठेवले तर, आणि ते प्रॉपर एका मोठ्या डब्यामध्ये कोठीमध्ये ठेवले तर ते काय हार्ड डिस्कमध्ये गेले असं समजायचं। म्हणजे आपण परमनंट स्टोअर केलं येते आणि टेम्पररी कशात ठेवतो आपण? पोत्यांमध्ये किंवा पिशव्यांमध्ये, बरोबर। तर तशी पद्धत आपण म्हणू शकतो की टेम्पररीली स्टेव तर तो रॅममध्ये आणि परमनंट स्टोअर करायचा असेल तर हार्ड डिस्कमध्ये। आलं का लक्षात? आता याचं एकक असतं रॅम आपलं मेमरीचं। आता डेटा माहिती, डेटा म्हणजे काय हे माहिती का तुम्हाला? हा माहिती, विविध पद्धतीने सिस्टमॅटिक म्हणजे व्यवस्थित ठेवली अरेंज केलेली माहिती म्हणजे डेटा, ओके। नुसती माहिती नाही, मग आता डेटा जो असतो तो स्टोअर करायसाठी म्हणजे तो ठेवण्यासाठी एक आपलं एक हे लागतं। फॉर एक्झाम्पल की आता आपण समजा कुलकेज घेतलं किंवा फ्रीज घेतलं समजा, है ना। तर आपण फ्रीज घेतो तेव्हा काय विचारतो? किती लिटरचं फ्रीज आहे, है ना। म्हणजे आपण लिटर म्हणजे काय आहे? परिमाण आहे, मोजमापाचं एक परिमाण, एकक आहे ते, है ना। तसंच कम्प्युटरमध्ये डेटा ठेवण्यासाठी त्याचे कपॅसिटीचं, त्याच्या साईजचं एकक असतात वेगवेगळे। येत आहे का लक्षात? नीट लक्ष द्या बरं का, हे फार कमी ठिकाणी शिकवलं जातं। मग हे जे एकक आहे याच्यावरून कम्प्युटरची साईज ठरते आणि आपण काय ठेवायचं आहे कम्प्युटरमध्ये, की ते मावेल की नाही हे आपल्याला ठरवता येतं। मग त्याचं जे एकक असतं ते बीट म्हणतात त्याला, बीट। 8 बीट म्हणून 1 बाईट होतं, है ना। जसं 1 लिटर जो असतो ते 1000 ml असतं, तसं मग 1000 बाईट म्हणजे 1024 बाईट म्हणजे काय होतं? 1 किलोबाईट। आणि 1024 किलोबाईट्स, 1024 किलोबाईट्स म्हणजे 1 मेगाबाईट, आणि 1024 मेगाबाईट म्हणजे, हां, आणि 1024 गिगाबाईट म्हणजे 1 टेराबाईट। येत आहे का लक्षात? 1024 बाईट म्हणजे 1 KB, आणि 1024 KB म्हणजे 1 MB, आणि 1024 MB म्हणजे 1 GB, आणि 1024 GB म्हणजे 1 TB। म्हणजे सगळ्यात लहान काय असतं? बाईट, मग किलोबाईट, मग मेगाबाईट, मग गिगाबाईट आणि टेराबाईट। ओके, आम्ही करतोय रेकॉर्डिंग, डोक्यात करा, नाही तर मग तुम्ही म्हणणार हा आहे रेकॉर्डिंग, ते बघून घेऊ नंतर। हा 1 बाईट, मग किलोबाईट, मग मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट, मग मेराबाईट। ओके, तर याच्यामध्ये कसं असतं? 1024 KB म्हणजे 1 MB, 1024 MB म्हणजे 1 GB, 1024 GB म्हणजे 1 TB, टीबी, टेराबाईट म्हणजे TB, मेगाबाईट म्हणजे 1 MB, असं आहे। येत आहे का लक्षात?
आपण शॉर्ट फॉर्म घेतो ना, जनरली शॉर्ट फॉर्म बोलतो, किलोबाईट म्हणजे के बी आहे ना, के बी एम बी जी बी आणि टी बी. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दैनंदिन जीवनात रोज बोलाव्या लागतात, आणि जो बोलत नाही तो अनपढ असतो, किंवा ज्याला कळत नाही तो अनपढ मानला जातो. मग ते एम ए बी एड का असेना, येत आहे लक्षात? म्हणून तुम्हाला 3 दिवस बोलवलेलं आहे. तर डोक्याचं रेकॉर्डिंग बंद करू नका बरं का, पण 2 मिनिटं पण. मग आता हे मेमरीचे एकक तुमच्या लक्षात आलेत, आता पुढे जायचं का विचारू काही परत तुम्हाला? 1024 MB म्हणजे किती तुम्ही सांगा बरं, थांबा तुम्ही सांगा, 1024 MB म्हणजे किती? 1024 MB म्हणजे 1 MB म्हणे. मग तुम्ही तुमचं रेकॉर्डिंग का बरं थांबवलं? असं थांबवू नका बरं, मी मध्येच विचारतो, तुम्ही सांगा 1024 MB म्हणजे किती? ज्यांना विचारत त्यांनी सांगायचं. पटपट विसरून चाललंय, 4 भाग आहेत त्याचे. याच्यात विसरायचं काय आहे, एवढं मोठं एवढं मोठं आहे काय काही? तुम्ही सांगा मग 1024 KB म्हणजे किती? खाली बस बस. MB किती? किती एम बी? हा, 1024 KB म्हणजे 1 MB. हा बघा, त्यांनी लगेच सांगितलं. मग आता हा आता 1024 GB म्हणजे किती? आता मी जर का समजा ह्या यांच्या तिकडच्या मॅडमना विचारलं तर तुम्ही सांगा बरं, तिकडच्या त्या मॅडम, ते काटोलच्या मॅडम, हा सांगा 1024 GB म्हणजे किती? हा 1024 GB म्हणजे किती? रेकॉर्डिंग थांबवू नका ना, तुम्ही हा विचार करू नका की शाळेत माझ्याऐवजी कोण, 2 मिनिट, की माझ्या शाळेत कोण शिकवत असणार आहे का, घरी काय चाललं असणार आहे, याचा विचार सोडून द्या 3 दिवस. हा बरोबर, ओके. मग आता अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेशन्स असतात.